आजच्या या नागटन महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपण शिरवळच्या मैदानात बाईट घेतली होती. बल्ले आणि पक्षा जीवन ड्रायव्हर निनामकरांची एकदम सुंदर गाडी पळली, तिन्ही फेरी एकदम सुंदर पळून या महाराष्ट्र केसरी मैदानाचा मानकरी झाली. कारण मैदानसुद्धा एकदम रितसर झालं आणि रितसर मैदानात रितसर पाहणाऱ्या बैलांना न्याय मिळाला, तो म्हणजे बल्ले आणि पक्षा. जीवन ड्रायव्हर काय बोलत नाही ते तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर आपण आपल्याबरोबर त्यांच्या त्याचबरोबर आपल्या बैलांचे मालक दिनेश शेठ गावण हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा नमस्ते. आपण पैशाचा इथं विषय नाही, महाराष्ट्र केसरीचा मान, या महाराष्ट्र केसरीचे मानकरी आपण झालेला आहात. तर या महाराष्ट्र केसरी मानकरी झाला काय तुमची प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया म्हणजे हा जीवन ड्रायव्हर आहे, हा माझा 17-18 वर्षापासून दोस्ती आहे म्हणजे आणि घरच्यासारखे संबंध आहेत. तो मला वासरं देते आणि मी त्याच्याकडून वासरं घेतो आहे. हा बल्ल्या पण त्यानेच घेतलेला आणि पक्षा पण त्यानेच मला घेऊन दिला. आणि आमचे घरचे संबंध असल्यामुळं मी वासरं बघायला पण येत नाही, तोच मला घेऊन देते. वासरे चांगले आहेत, शेट तुम्ही घ्या. आज तुमचं सेट साऱ्या महाराष्ट्रानं बघितलं किंवा साऱ्या महाराष्ट्रात तुमच्या बल्ल्यानं नाव तो पळतच होता, पण त्याला एक चांगल्या मैदानाचा म्हणजे प्रतीक्षा होती आणि ती आज मिळाली. काय सांगचाल त्या म्हणजे नंबरसाठी, एक नंबर येण्यासाठी मी मुंबईवरून खास इथे आलो नागटनमध्ये. कारण मला पण एक हाऊस होती की माझी बैलं पळतात, लोक बोलतात का पहिली पळतात. मी स्वतः आता आज नजरेने बघितली पण बल्ल्या आणि पक्षा. धन्यवाद, अभिनंदन तुमचं. दादा काय प्रतिक्रिया आज? आज या नागठाणे मैदानामध्ये आम्ही आज एक नंबर केला. आम्हाला भरपूर आनंद आहे, आमच्या दोन्ही पण घरच्या बैलांनी आज म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारी आज आमची गाडी पळाली. सगळ्याही गाड्या, आठही गाड्या आमच्याच आहेत आणि चांगल्या पळाल्या आणि त्याच्यात आम्ही एक नंबर केला, ह्याच्यात आम्हाला भरपूर आनंद आहे. वा, असं विचार असावं. सांगण्याचं एक तात्पर्य म्हणजे हे माझे सगळे भाऊ बंद आहेत आणि मी एक निनामचा म्हणजे प्रत्येक प्रथम नागरिकांचा मुलगा, माननीय माझे सरपंच श्री सुभाष बाबू वाजंडे यांचा मुलगा बोलतोय. तर आज मी खास कंपनीतून माझ्या फल्टरमधून माझी फर्स्ट टाईम आहे बोलायची की मी बैलगाडा शर्यत मला एवढा नाद नव्हता. मी फर्स्ट टाईम आलो आणि माझी इच्छा पूर्ण झाली की आणि ते पण एक नंबर केला, त्यातच मला आवड आहे. बा झालं मला फक्त पक्ष आणि बल्ल्या आणि माझं या बल्ल्या आणि पक्षामुळे एवढं बाहेर नाव झालं ना मित्रांच्यात की बादल. मला लोक विचारतात बल्ल्या आणि पक्ष तुझ्या गावचे आहेत का मुलं, सगळे मला विचारतात. मी सगळ्यांना सांगत असतो बल्ल्या आणि पक्ष हा माझ्या गावचा आहे, त्यामुळे सगळीकडे चर्चा होत असते. आणि सांगण्याचं तात्पर्य असं म्हणजे की बल्ली आणि पक्षा महाराष्ट्रात बैलांना तर टक्कर देतोच, पण कसा विषय हार जीत हा प्रश्न सगळ्यांचाच असतो. खेळ हा हार जितेचाच असतो. कसं असतं, आज समजा आता इथं जिंकला, उद्या तर त्याचं जिकल, दुसरा कुठं जिकेल, त्याचा असा विषय असतो. त्यामुळे काय बा, कुणाला काय होणार, राग येऊ नये, कुणाला काय येऊ नये, प्रत्येकाने समजून घ्यावे असल्या गोष्टी, असा माझा उद्देश आहे ह्याच्यामध्ये. आत्ता ड्रायव्हर भरपूर आहेत पण जुने आणि जाणते ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर, आज तुम्ही एक नंबर केला आहे, बल्ली आणि पक्षाची गाडी मारलेली, काय सांगचाल? आता काय, दोन मैदानात मी गाडी पळवली. पहिलं मैदान पुण्यातलं केलं त्या तिथं आणि आज इथे नागठाण्यात एक नंबर केला. मी आजारी असतानासुद्धा ड्रायव्हर निनामला जीवन ड्रायव्हर म्हणले काय करून या तुम्ही. मी आज आजारी असून सगळं मी गाडी पळवा इथं आलो. बैलं कशी पळतात? गाडी एक नंबर पळाली सगळ्यात, आज सगळ्यात मागणं सुटून सगळं गाड्या मारतीने फेऱ्याला गाडी एक नंबर पळाली. अभिनंदन, तुम्ही महाराष्ट्र केसरी झालात. सगळी घेणार की नानांपासून सुरुवात केली, जीवन ड्रायव्हरला नाही घेतलं तरी चालतं. जीवन ड्रायव्हर हातवर करावा, नाही ना, हातवर करा, हातवर करा, हातवर करा, कर की हातवर. गाड्या सुटल्या, फिरवायचं गाडी येतील तसे. हलवू नका, हलवू नका पोरून. Let's go.
Bandai di.
Gaya dunia,
Kutrobo
गाड्या सुटल्या जय जवान जय किसान बघा नागटणकरांनी बोलल्याप्रमाणे पहिलवानांचं तालीम संघाचं मैदान महाराष्ट्राचं मैदान काय आहे ते तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि बोलल्याप्रमाणे उक्तीप्रमाणे सगळी कृती केली एकदम सुंदर आणि पारदर्शक सकाळपासून मैदान झेंडे आणि मैदान सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उजेडाच्या आत पार पाडलं त्या दिवशी मी यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही मैदान रितसर करणार का तर महाराष्ट्रात सगळ्यांना लाजवलं असं मैदान केलं मैदानाला पैसे जास्त असलं म्हणजे मैदान मोठं नसतं मैदान मोठं कुठलं असतं हे मैदान जे महाराष्ट्र केसरीचं आज झालं आहे ना मैदान ते मोठं मैदान झालेलं आहे आपल्या पाठीमागं आयोजक आहेत आपण त्यांच्याशी थोडंसं संवाद साधूया आणि महाराष्ट्राला सुद्धा कळू द्या की महाराष्ट्र केसरी मैदान काय असतं किती गाड्या आल्या कशा गाड्या पळाल्या आणि सर्व आढावा आज आपण हा घेणार आहोत आज सोमवार दिनांक 6 जून 2022 जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट तालीम संघ नागठाणे यांच्या वतीने शिवा राज्याभिषेक दिनानिमित्त जे मैदान पारंपरिक मैदान महाराष्ट्र केसरी हे मैदान आम्ही या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे या ठिकाणी जवळपास 37 फेरे पळले 7 सेमी पळल्या आणि 1 फायनल पळली आम्ही जसं बाईकमध्ये सांगितलेलं होतं की बाबा आम्ही 5 वाजेपर्यंत 4 ते 5:30 वाजेपर्यंत आम्ही गट संपू 5:30 ते 6:45 आम्ही सेमी संपू आणि 6:30 आमचा फायनलचा फेरा संपलेला असेल त्याप्रमाणे या ठिकाणी 6:30 बरोबर फायनलचा फेरा पूर्ण केलेला होता तसेच या ठिकाणी ज्या सर्व गाडी मालकांनी येऊन नोंद केल्या जवळपास सर्व महाराष्ट्रातून 250 गाड्यांचं मैदान या ठिकाणी मैदानावरती आलेले होत्या काही जणांना आमच्याकडून जर चुकून माकून काही वेडवाकडा शब्द गेला असेल किंवा एखादी गोष्ट चुकून वेडीवाकडे आमच्याकडून गेली असेल तर मोठ्या मनाने गाडी मालकांनीसुद्धा माफ करावं आणि असंच सहकार्य यापुढं आमच्याशी ठेवावं हीच मी जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट तालीम संघ नागठाणे यांच्या वतीने कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय Oh, my God.